नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत भारतातील सर्वात मोठ्या मार्केटमध्ये, म्हणजेच दिल्लीच्या चांदनी चौक या मार्केटमध्ये। तर मित्रांनो, आज आपण हा संपूर्ण मार्केट पाहणार आहोत आणि नक्की ह्या मार्केटमध्ये काय काय भेटतं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहोत। हा आहे गुरुद्वारा आणि समोर या ठिकाणी आपण पायीच जाऊ शकतो, कारण की इथं दुसरी वाहने अलाव नाही, फक्त पायण्यांनी चालण्यापेक्षा अलाव आहे। तर आपण आता आलो आहोत ज्या मार्केटमध्ये, जे मार्केट म्हणजे इलेक्ट्रिक मार्केट आपण आता पाहणार आहोत, आणि या ठिकाणी तुम्हाला सगळ्या पद्धतीच्या इलेक्ट्रिक वस्तू भेटू शकतात। त्यामध्ये टी व्हीचे जे स्क्रीन आहेत त्यासुद्धा तुम्हाला इथं भेटू शकतात, तसंच मोबाईल ते स्पेअर पार्ट आणि सी सी टी व्हीचे सर्वात मोठं मार्केट आहे या ठिकाणी। या ठिकाणावरनं आपण कधी ऐकलं असेल, कधी तुम्हाला दिल्ली मेड पाहिजे का असं तुम्ही शब्द प्रत्येक मार्केटमध्ये ऐकला असेल, तर दिल्ली मेड म्हणजे इथं प्रत्येक गोष्टीची डुप्लिकेट वस्तू तुम्हाला नक्की पाहायला भेटेल, ती सुद्धा स्वस्तामध्ये। त्यामुळे इथं बघू शकता हे मार्केट खूप असं म्हणजे काय म्हणतो त्याला, खूप गल्लीबोळामध्ये आहे। मार्केट फिरायला गेलं तर तुम्हाला नक्कीच कुठल्या गल्लीमध्ये आपण आलो आहे आणि कुठल्या गल्लीत चाललो आहे हे नवीन माणसाला म्हणजे मला सुद्धा सांगता येणार नाही, परंतु आम्ही फक्त फिरण्याचं काम केलं। मार्केट आता बंद होण्याचा टाईम आहे, तरी सुद्धा बघू शकताय। या ठिकाणी तुम्हाला साऊंड सिस्टीम, मशनी आणि अनेक मोबाईलचे वगैरे अशी दुकानं तुम्हाला इथं पाहायला भेटतात, आणि खूप असं छोटं मार्केट आहे, म्हणजे चालतानासुद्धा एका मिनिटला करून जावं लागतं। परंतु हे मार्केटचं नाव संपूर्ण भारतामध्ये, कारण की इथं भरपूर गोष्टी ह्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पाठवल्या जातात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये याची मागणीसुद्धा भरपूर आहे। तर हे असं मार्केट आज आपण फिरतोय, बघू शकता इथं इलेक्ट्रिक वस्तूंच्या भरपूर गोष्टी तुम्हाला इथं पाहायला भेटतात। गर्दी खूप मोठी आहे, साऊंड सिस्टीम सगळ्यात जास्त दुकान मला तरी आत्तापर्यंत पाहायला भेटलं, म्हणजे साऊंडमध्ये एफ एम वगैरे, ब्लूटूथचे साऊंड सिस्टीम या तुम्हाला इथं मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात। हे बघा सगळे, म्हणजे टी व्हीसुद्धा बघा, टी व्हीसुद्धा इथं 4K वगैरे आहे, अँड्रॉईड टी व्ही आहे, म्हणजे सगळे दिल्ली मेड आहे, म्हणजे ब्रँड कंपनी अशी नाही आहे, परंतु दिल्ली मेड। इथं तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी सांगितल्याची तुम्हाला जी सेकंड कॉपी तुम्हाला हुबेहूब इथं पाहायला भेटती, इथनं तुम्ही खरेदी करू शकता, चांगल्या क्वालिटीच्या असतात असं म्हटलं जातं, परंतु तसं वाटत नाही आहे। बघा साऊंड सिस्टीमचे तुम्हाला स्पीकरचे जे बॉडी आहे फक्त ती सुद्धा इथं पाहायला भेटती आहे। आता इथं जे आता आपण इलेक्ट्रिशियन म्हणजे त्यांनाच माहिती आहे या पेना कसं आहे, बघा इथं इथं मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा केली जाते आहे, आणि गल्ली बघू शकताय खूप छोटी गल्ली आहे, आणि फिटर वगैरे पण दिसतात, म्हणजे तुम्ही इथे येऊन लगेचच्या लगेच आपली वस्तूसुद्धा नीट करू घेऊ शकताय, आणि लाईटच्या माळा वगैरे इथं बघा तुम्हाला सगळीकडे। असं पाहताना असं वाटतं आहे की सगळ्या गोष्टी या सगळ्या होलसेल दालामध्ये, असे एक दोन नाही आहे। टी व्हीसुद्धा इथं बघा, टी व्हीचे पॅनल, टी व्हीसुद्धा विकायला आहे असं हे मार्केट। म्हणजे तुम्ही तर दिल्लीमध्ये आले कधी तर नक्कीच हे मार्केट पहा। इथं सोलर पॅनलसुद्धा आहे बघा, सोलर पॅनलसुद्धा मार्केट आहे। इथे लाईटिंग, आता लाईटिंगचं मार्केट मला वाटतं चालू होतं, परंतु आता सोलर पॅनल तुम्हाला सगळ्यात जास्त इथं दिसत आहे। आणि आता एल ई डी लाईटसुद्धा आहे इथं, मार्केट खूप मोठं आहे, परंतु म्हणजे जरा आपण बघायचं म्हणलं सगळं मार्केट तर खरंच अख्खा दिवससुद्धा पूर्ण नाही आहे, एवढं हे इलेक्ट्रिक मार्केट आहे। आणि त्याच्या बाजूला कपड्यांचंसुद्धा मार्केट आहे, कॅमेरा मार्केट आहे, आणि ह्याच्या समोर बरोबर लाल किल्ला आहे, त्यामुळे तुम्ही आला तर सगळं पाहू शकता इथं, परंतु दिवस पाहिजे। हे बघा वायरचे बंडल, म्हणजे सी सी टी व्हीचे सेपरेट शॉप आहे इथं, फक्त सी सी टी व्ही तुम्ही इथं घेऊ शकता, आणि हे डिलेवरसुद्धा करतात भारतामध्ये। तुम्हाला जर तुम्हाला मागवायची असेल वस्तू तर तुम्ही इथनं नक्कीच त्यांच्याकडनं त्या घेऊ शकता। इथं बघा लाईटिंगच्या माळा आहे, इलेक्ट्रिक मार्केट आहे मला वाटतं हे आत्ता चालू झालेलं, ती इलेक्ट्रिक मार्केट, वायर्स वगैरे तुम्हाला इथं सगळ्या पाहायला भेटतात। आणि पुन्हा एकदा ते इलेक्ट्रिक अशाच वस्तू जास्त आहे इथं। आणि आता आपण थोडंसं मार्केटच्या बाहेरच्या बाजूला चाललो आहे, हे बघा आता हे सी सी टी व्हीचं सेक्शन दिसतो आहे, आणि सी सी टी व्हीचे सगळ्यात जास्त आपल्याला इथं प्रोडक्ट पाहायला भेटतात।
तसं बाहेर आल्यानंतर बघायचं मग खाण्याची गल्ली जरा लाईट जे आपले होम डेकोरेट करण्यासाठी लाईटिंग्स वगैरे त्या इथं आपल्याला आता पाहायला भेटतात हे एक मिनटं तर आपण बघा आता आपण बाहेरच्या गल्लीमध्ये आलो आहे इथं खाण्याचे काही स्टॉल आहे ते सुद्धा इथं आहे आणि तुम्ही खाण्याचे सुद्धा स्टॉलमध्ये मस्त खाऊ शकता परत फिरू शकता अशा या गल्लीमध्ये म्हणजे चांदणी चौक हे मुख्य मार्केट आहे दिल्लीचं जे काही तुम्हाला इथं घ्यायचं असेल प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथं नक्कीच पाहायला भेटेल रेटमध्ये सुद्धा कमी आहे कारण चीपेस्ट आहे कारण सगळ्यात जास्त सेकंड कॉपी जास्त असते इथं हे बघा फॅन वगैरे हे लाईट्स होम डेकोरेटसाठी तुम्हाला झुंबर वगैरे लाईटिंगचे वेगवेगळे प्रकार तिथं आपल्याला पाहायला भेटतात स्ट्रीट लाईट आहे आता हे लाईटचं सेक्शन चालू आहे हे बघा या लाईटच्या सेक्शनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला प्रत्येक सणाला लागलेले ज्या सणासाठी लागलेल्या लाईट्स ते आपण इथनं घेऊ शकतो खूप मोठी गल्ली म्हणजे तुम्ही मी तर एवढे वेळ आले फिरतो आहे मी तुम्हाला मी कट मारून दाखवतो आहे प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड नाही केलेली मी परंतु जे काय आहे ते तुम्हाला दाखवतो आहे इथं बघू शकताय हे लाईटिंगची गल्ली आहे आतमध्ये खूप मोठी आहे मी पण आज ज्या पाहतो आता आपण कपड्या सेक्शनला आलो आहे कपड्याचं मार्केट तिथे तुम्हाला सगळे कपडे म्हणजे तुम्हाला एखाद्या फंक्शनमध्ये घालण्याचे कपडे असो किंवा तर लग्नामध्ये असलेला सगळा सूट तुम्ही इथनं घेऊ शकताय आणि खूप कमी आणि रिजनेबल किमती आहे इथं मी थोडंसं विचारल्यामुळे मला कळलं थोडंसं अंदाज आला की आपल्याकडे जे 10-10, 20-20 हजारापर्यंत नवरी नवऱ्याचे कपडे असतात ती तर कमी किमतीमध्ये आहे साधारण 4-5 हजारापासून तुम्हाला इथं कपड्यांची व्हरायटी पाहायला भेटते बघा लेडीजचे म्हणजे नवरीसाठी लागणारे ड्रेस आहे ते सुद्धा इथं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही इथं मस्त म्हणजे आल्यानंतर नक्कीच या मार्केटचा आनंद घेऊ शकताय तुम्हाला काय घ्यायचं आहे त्या मार्केटमध्ये तुम्ही जाऊन ते बघू शकता इथं होलसेलमध्ये तुम्हाला ज्या लेडीजसाठी लागणारे सामान आहे जे तुम्ही व्हरायटीज तुम्ही इथं इथनं घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने या मार्केटमध्ये पण भरपूर गर्दी आहे म्हणजे दिल्लीचं हे जे मार्केट आहे त्यामध्ये कुठल्याही सेक्शनमध्ये गेले तर तुम्हाला अशा छोट्या गल्ल्या आणि जास्तीत जास्त गर्दी इथं पाहायला भेटते बघा सगळे इथं वेडिंगसाठी लागणारे सगळे ड्रेसेस तुम्हाला इथं पाहायला भेटतात आणि तुम्ही ते घेऊ शकताय मित्रांनो हे बघा आता तुम्हाला डिझायनिंगसाठी लागणारे जे मटेरियल आहे ते सुद्धा इथं आहे हे बघा गल्ली खूप छोटी आहे त्यामुळं फिरायला आणि पुन्हा त्या गल्लीतनं परत यायला रस्ता सापडत नाही आहे तरी पण आम्ही फिरतो आहे अंदाजे आणि छोटी छोटी दुकानं आहेत दुकानं आपण इथं पाहू शकताय हे बघा पुन्हा इथं लाईटिंगच्या सेक्शनला आलो आहे आपण मित्रांनो अशा पद्धतीचे हे जे सगळं मार्केट आहे तुम्ही इथं येऊन मस्त एन्जॉय करू शकता पाहू शकता आणि चांगलं म्हणजे काय म्हणतो त्याला आपण की इथं आल्यानंतर तुम्हाला जर एक अंदाज यायचा असेल मार्केटचा आणि काही खरेदी करायचा असेल नसेल परंतु त्या अगोदर ते या मार्केटला नक्की व्हिजिट द्या कारण की इथं असंख्य अशा व्हरायटीज तुम्हाला पाहायला भेटतात ज्या तुम्हाला दुसऱ्या लोकल दुकानामध्ये पाहायला भेटणार नाही आणि जास्त दुकानं असल्यामुळे इथं कॉम्पिटिशन जास्त आहे त्यामुळे रेटमध्ये आपल्याला चांगलं बार्गेनिंग करता येईल आणि त्यामुळं आपण नक्कीच जास्त फायदा होईल असं मला वाटते तर मित्रांनो तर मी तुम्हाला संपूर्ण हे मार्केट फिरून दाखवलेलं आहे आणि तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला चॅनल जर तुम्ही हा फेसबुकला पाहत असाल तर नक्कीच आपल्या फेसबुकला फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया अशाच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि काहीतरी वेगळा असणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय नमस्कार.